भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 26 सप्टेंबरला पुन्हा एकदा मुंबईत येणार आहेत, पण 26 सप्टेंबरला अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार का हा प्रश्न आहे. अमित शहांच्या उपस्थितीमध्ये युतीचा मुहूर्त निघणार का की तिढा वाढत जाणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही आता केवळ औपचारिकता अशी खोचक टीका आजच्या सामन्यातून करण्यात आली आहे. लोकांनी आता फक्त बटन दाबायचं आहे, दुसरं काही असलं तरी असं सामन्यातून म्हटलंय. राज्यातल्या प्रश्नांवर नंतर कधीही बोलता येईल असं सध्या वातावरण आहे, कारण राष्ट्रीय प्रश्नांची एक प्रकारची नशा असते आणि मग इतर विषय गौण ठरतात असंही म्हटलंय. निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कलम 370 रद्द करण्याबद्दलचं व्याख्यान मुंबईत दिलं. 370 मुळेच काश्मीरमध्ये 40,000 लोकांचा मृत्यू झालाय. काश्मीरमधील कलम 370 आणि 35 हटवल्यामुळे तिथून दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी कान उघडून ऐकावं असा टोलाही त्यांनी लगावलाय. अमित शहांना पंडित नेहरू यांच्याबद्दल जबाबदारीनं बोलायला हवं, कारण जर पंडित नेहरू नसते तर काश्मीर आज भारतात नसता असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. अमित शहांच्या दहशतीखाली देशाचा कारभार सुरू असल्याचा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. शरद पवारांनी उदयनराजेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार टोला लगावलाय. बादशहाच्या दरबारात लाथ मारणारा आमचा राजा होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा अवमान कधीही होऊ दिला नाही, पण आज शब्दानंतर पवारांनी पॉज घेतला आणि त्यामुळे उपस्थितांनी जे समजायचं ते समजून घेतलं. पवारांच्या या वाक्याला जोरदार टाळ्याही मिळाल्या. आघाडीचा पुणे शहरासाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. अजित पवारांनी त्यांच्या पुण्यातील भाषणामध्ये याची घोषणा केली आहे. पुणे शहरातील 8 जागांपैकी काँग्रेस 3, राष्ट्रवादी 4, तर मित्रपक्ष 1 जागा लढवणार आहे. कोथरूडची जागा मित्रपक्षांकडे गेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिलाच जाहीर मेळावा घेतला. यामध्ये त्यांना पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघ राष्ट्रवादीकडून लढवले जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. या मेळाव्याला फारशी गर्दी नव्हती, मात्र अजित पवार यांनी आपल्या शैलीमध्ये सरकारवर टीका करत सभा खेळवून ठेवली. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, कारण काही वेळापूर्वी आपण बघितलं, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये संवाद झाला. मात्र माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेशाचा विचार नाही आहे, मी फक्त माझ्या प्रहार या संघटनेच्या कामासंदर्भात उद्धव ठाकरेंची चर्चा केल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी केला. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती होणार की नाही याविषयी संभ्रम कायम असताना भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळ्यामध्ये भाजप शिवसेना युतीबाबत मोठं विधान केलंय. राज्यात भाजप आणि शिवसेना युतीत एकत्र विधानसभा लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर तिकडे बीडमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी भाजपला इशारा दिला, युती लवकर करून टाका, जर युती नाही झाली तर बीडच्या 6 जागेवर माझे उमेदवार तयार आहे, त्यांनी युती तोडली तर आम्ही तयार आहोत असा खोचक इशारा दिलाय. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बार्शी शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सोपलांच्या प्रवेशानंतर भाऊसाहेब आंधळकरांचा शिवसेनेचा पत्ता कट झाला आणि त्यामुळे चिडलेल्या भाऊसाहेब आंधळकरांनी मात्र राज ठाकरेंच्या लोकसभेतील प्रचाराप्रमाणे बार्शीतील दलबदलू नेत्यांविरोधात शड्डू ठोकल, सोपलांच्या विरोधात व्हिडिओ दाखवत पोलखोल केले. या सर्व प्रकारामुळे बार्शीत राजकीय गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. साताऱ्यातील मेळावा संपून शरद पवार संध्याकाळी कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एन डी पाटलांवर कदमवाडी इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघ भाजपला सोडण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. मित्रपक्षांपेक्षा या ठिकाणी भाजपची ताकद जास्त असल्याचं पत्र कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून नंदुरबारमधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केलंय. अक्कलकुवा मतदारसंघातील 9 मतदान केंद्रांना गुजरात मार्गे 12 मतदान अधिकारी आणि कर्मचारी पाठवले जाणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या फेसबुक पोस्टवरून राजकीय चर्चेला उधाण आलंय. आश्चर्याची बाब म्हणजे नमिता मुंदडा यांच्या पोस्टमधून राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पवार साहेब यांचे फोटो गायब झाले. शरद पवार यांनी बीडमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली होती, त्यापैकीच नमिता मुंदडा या एक आहेत. कल्याणमधल्या एका स्वीट मार्टला मध्यरात्री 3 सुमारास भीषण आग लागली होती. स्वीट मार्ट या आगीमध्ये जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडनं दिली आहे. नागपूरच्या अंबाझरी तलावामध्ये पोहण्यासाठी उतरलेला तरुण बुडाल्याची घटना घडली. रविवारी असलेल्या अंबाझरी तलावाचा आनंद लुटण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती आणि त्याप्रमाणे मुंबईतील हर्षल गेडाम नावाचा तरुण आपल्या मित्रांबरोबर पोहायला आला होता. दरम्यान काही काळानंतर तो त्या ठिकाणी दिसत नसल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्याचा कुठे शोध लागत नसल्यानं त्याला पाण्यात बुडाल्याचं समोर आलं. अग्निशमन विभागाकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला. मुंबईच्या पीडी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने आपल्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे जव्हार तालुक्यातल्या 46 दुर्गम गावांमध्ये आणि त्यालगतच्या सुमारे 300 पाड्यावर गेल्या 8 वर्षांपासून रुग्णसेवा आपल्या द्वारे असा उपक्रम सुरुवात केली आहे. घराच्या भिंतीवर लघुशंका करण्यासंबंधी अटकल्यानं पितापुत्राला जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय. कॅम्प नंबर 5 गांधी रोड भागामध्ये लालचंद आहुजा राहतात. रात्रीच्या सुमारास घराच्या भिंतीवर काही जण लघुशंका करत होते. यासंबंधी त्यांनी त्यांना हटकलं. याचा राग आल्यानं टोळक्यानं लालचंद आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील घोटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खैरगावच्या मोरधन डोंगरावरील 3 गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. त्यामध्ये 1,00,000 माल नष्ट करण्यात आलाय. उस्मानाबाद इथं होणाऱ्या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद इथं महामंडळाच्या कार्यालयामध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना नुकताच बायबल दी न्यू टेस्टामेंट या पुस्तकाच्या मराठीत केलेल्या सुबोध बायबल नवा करार या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा 2013 या वर्षीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झालाय. जगद्गुरु नानक देव यांच्या 550 जयंतीनिमित्तानं पाकिस्तानातील जन्मस्थान असलेल्या नानकाना साहिब इथून निघालेल्या प्रकाश पर्व यात्रेचं देहूरोड शहरामध्ये मोठ्या भक्तिभावानं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फुलांचा वर्षाव, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी या सगळ्यानं परिसर दुमदुमून गेला. यावेळेला हजारो संख्येनं शीख बांधव यामध्ये सहभागी झाले होते. मुरबाड भागातील माळशेज घाट हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असताना आता हा भाग बारमाही पर्यटनासाठी विकसित होतोय. इथला असाच एक स्पॉट म्हणजेच प्रेमसागर. एका खोल दरीच्या किनाऱ्यावर असलेल्या दगडावर कोरीव काम करून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संरक्षक रेलिंग बांधून पर्यटनस्थळ तयार करण्यात आले. यामुळे या ठिकाणी पर्यटकांना खोल दरी बघता येईल, शिवाय सेल्फी आणि फोटो सुद्धा घेता येतील. सांगलीमध्ये कुंडलापूर भागामध्ये शेततळ्यावर गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. साधना देशमुख आणि उत्कर्षा देशमुख या मायलेकींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रतिबंधित दुर्मिळ लाल रक्तचंदनाची जवळपास 15 कोटी किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा आंतरराष्ट्रीय तस्करीचा भाग असून जप्त चंदन जे आहे ते चीन आणि हाँगकाँगला पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपरमध्ये खासगी क्लास चालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर पूर्वेला पंतनगर पोलीस ठाण्याच्या मयांक ट्युटोरियलमध्ये मालक मयांक मांडोर यांची त्याच्या संस्थेत काम करणाऱ्या गणेश पवार या कर्मचाऱ्यानं हत्या केली आहे. धारदार शस्त्रानं ही हत्या करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हत्येचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. ब्रेकनंतर इतरही बातम्या बघणार आहोत. थोडक्यात भाजपचं बैठकांचं सत्र सुरूच आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी 12:30 पत्रकार परिषद होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील पेट्रोल दर प्रतिलिटर 80 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. गेल्या आठवड्यामध्ये 1 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रतिलिटर अनुक्रमे 1 रुपये 59 पैसे ते 1 रुपये 31 पैशांची वाढ झाली आहे. चालू आठवड्यामध्ये ऐन महिना अखेरीस सरकारी बँकांचं कामकाज सलग 5 दिवस बंद राहण्याची चिन्ह आहेत. बँकांच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय संपाची घोषणा केली असल्यानं 26 आणि 27 सप्टेंबरला बँका बंद राहणार आहेत. तर 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्यानं बँका बंद राहतील. मोबाईल आणि लँडलाईनचे क्रमांक 11 आकडी करण्याचा प्रस्ताव ट्रायनं केलेला आहे आणि ट्रायनं या संदर्भामध्ये सूचना आणि हरकती मागवल्यात.
मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहर आणि परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तालुक्यामध्ये दिवसाआड चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी सोनपेठ शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या भागातच चोरट्यांनी दोन दुकानांचं शटर वाकवून चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये केंद्रेवाडी हे एक छोटं गाव आहे. या गावाला सैनिकही वाडी म्हटलं जातं म्हणून त्याचबरोबर त्या गावाची अशी ओळख आहे. मात्र काल रात्री या गावात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सहा केंद्रे कुटुंबियांच्या घरामध्ये घरफुट्या केल्यात आणि सोनं रोख रकमेची चोरी केली आहे. या चोरीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. करमाळा तालुक्यातील कोर्टी इथं अष्टभुजा कमलाई यमाई ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. यामध्ये 7 तोळ सोनं आणि 700 ग्रॅम चांदी लंपास करण्यात आलेली आहे. मनोहर बुराडे यांच्या दुकानामध्ये ही चोरी झाली. सीसीटीव्हीच्या आधारावर आता चोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागानं केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागानं केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली. बुलढाण्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांमध्ये पूर आलेला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून जमिनीसुद्धा खरवडून गेल्या आहेत. खामगाव तालुक्यातल्या पळशी बुद्रुक येथील शेतकरी गोपाळ चव्हाण यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला चांगलंच पावसानं झोडपलंय. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शहरातील भवनीपेठ, कुंभारवस्ती, अवंतीनगर, निराळेवस्ती या दाट लोकवस्तीच्या भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं. नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानं पावसाचं सर्व पाणी लोकवस्तीत शिरलं. विधानसभा निवडणूक नाशिकमधील घोटी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. खैरगावच्या मोरधन डोंगरावरील 3 गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. जवळपास 4 लाखांचा माल नष्ट करण्यात आला. त्यानंतर इतरही बातम्या बघणार आहोत. एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तो व्हिडिओ जुन्नरमधला आहे. जुन्नर हे बिबट्यांचं माहेरघर झालंय असं वातावरण परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण बिबटे आता सहजपणे नागरिकांना कुठेही सहज दर्शन देऊ लागले असंच म्हणावं लागेल. असाच एक अनुभव वडगाव आनंद इथल्या फांगळीमळा परिसरामध्ये काही तरुणांना आला. 2 दिवसांपूर्वी सायंकाळी 4 च्या सुमारास महेंद्र पादीर हे आपल्या चारचाकीमधून आळेफाट्याकडे प्रवास करत होते आणि त्याच वेळेला एका उसाच्या शेताच्या बांधावर बिबट्याची जोडी आरामात बसलेली पाहायला मिळाली. अन्न भेसळ करणाऱ्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसले. 50% कमी हॉटेल व्यावसायिकांकडे परवानेच नसल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व किरकोळ व्यापारी दुकानदार यांना बीड शहरात बोलावून अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं मार्गदर्शन शिबिर आणि मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला 1000 व्यापाऱ्यांना परवाने सुद्धा देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरण 100% भरलेलं असून 2 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. यातून पाण्याचा विसर्ग सुद्धा करण्यात येतो. वाशिममध्ये गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे येथील वारा जहांगीरचा संगमेश्वर प्रकल्प 100% भरला. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पिकं घेण्यासाठी चांगला फायदा होणार आहे.